नमस्कार शेतकरी मित्रांनो, आधुनिक शेती आणि उद्योग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, उडीची सुरुवातीला मेथीची बाब बघूया. कोल्हापूर आवक होती 9 क्विंटल कमीत कमी 2500, जास्तीत जास्त 5000 रुपये प्रति क्विंटल. औरंगाबाद आवक होती 6200 ने कमीत कमी 500, जास्तीत जास्त 700 रुपये प्रति शेकडा. तर कल्याणची आवक 3 नगज दाखवत आहे, आवक अपडेट झाल्याने भाव कमीत कमी 12, जास्तीत जास्त 15 रुपये दाखवत आहे. कळमेश्वरची आवक होती 22 क्विंटल कमीत कमी 970, जास्तीत जास्त 1200 रुपये प्रति क्विंटल. सोलापूरची आवक होती 6181 ने कमीत कमी 300, जास्तीत जास्त 700 रुपये प्रति शेकडा. पुणे गुलटेकडी आवक होती 28490 नग कमीत कमी 5, जास्तीत जास्त 10 रुपये प्रति नग. पुणे खडकी आवक होती 1500 नग कमीत कमी 7, जास्तीत जास्त 10 रुपये. मुंबईची आवक होती 162 क्विंटल कमीत कमी 800, जास्तीत जास्त 1500 रुपये प्रति क्विंटल. तर कामठीची आवक होती 9 क्विंटल कमीत कमी 1000, जास्तीत जास्त 1800 रुपये प्रति क्विंटल. रामटेकची आवक होती 4 क्विंटल कमीत कमी 600, जास्तीत जास्त 800 रुपये प्रति क्विंटल. काल सायंकाळी नाशिकची आवक होती 174 क्विंटल कमीत कमी 500, जास्तीत जास्त 1700 रुपये प्रति क्विंटल. आणि जुन्नर नारायणगावची आवक होती 52800 नग कमीत कमी 101, जास्तीत जास्त 1500 रुपये प्रति शेकडा. तर मित्रांनो, हे मेथीचे भाव होते. मेथीनंतर आता आपण कोथिंबीरचे भाव बघूया. अकलूज आवक होती 3200 नग कमीत कमी 7, जास्तीत जास्त 10 रुपये प्रति नग. कोल्हापूर आवक होती 41 क्विंटल कमीत कमी 2500, जास्तीत जास्त 4000 रुपये प्रति क्विंटल. औरंगाबाद आवक होती 7300 नग कमीत कमी 300, जास्तीत जास्त 400 रुपये प्रति शेकडा. मंगळवेढाची आवक होती 4990 नग कमीत कमी 1, जास्तीत जास्त 6 रुपये. कळमेश्वर आवक होती 21 क्विंटल कमीत कमी 1140, जास्तीत जास्त 1500 रुपये प्रति क्विंटल. तर रामटेकची आवक होती 5 क्विंटल कमीत कमी 800, जास्तीत जास्त 1000 रुपये प्रति क्विंटल. सोलापूर आवक होती 46 नग कमीत कमी 2000, जास्तीत जास्त 5000 रुपये प्रति नग असं भाव दाखवलं आहे. सोलापूरची आवक पण एवढी कमी नसते आणि भाव इथं चुकून अपडेट झालेले दिसत आहेत. पुणे गुलटेकडे आवक होती 1,15488 नग कमीत कमी 4, जास्तीत जास्त 10 रुपये प्रति नग. पुणे खडकी आवक होती 1300 नग कमीत कमी 7, जास्तीत जास्त 9 रुपये. पुणे पिंपरी आवक होती 3500 नग कमीत कमी 7, जास्तीत जास्त 10 रुपये. नागपूरची आवक होती 90 क्विंटल कमीत कमी 1500, जास्तीत जास्त 1700 रुपये प्रति क्विंटल. मुंबईची आवक होती 602 क्विंटल कमीत कमी 700, जास्तीत जास्त 1400 रुपये. कामठीची आवक होती 5 क्विंटल कमीत कमी 1000, जास्तीत जास्त 2000 रुपये प्रति क्विंटल. तसेच काल सायंकाळी नाशिकची आवक होती 1570 क्विंटल कमीत कमी 1200, जास्तीत जास्त 2800 रुपये प्रति क्विंटल. आणि जुन्नर नारायणगावची आवक होती 141800 नग कमीत कमी 101, जास्तीत जास्त 2100 रुपये प्रति शेकडा. तर मित्रांनो, हे बाजार समित्यांनी अपडेट केले भाव पण जसे तसे पाहिले आहेत. लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना जागेवर मिळणारे कोथिंबीरच्या कॅरेटचे दर हे साधारणपणे 150-250 रुपयाच्या आसपास बघायला मिळत आहेत. आपण सांगितलं दर हे चांगल्या मालाचे दर आहेत. आपला मालाची प्रत काय आहे, आपला माल कुठल्या मार्केटला पाठवला जाणार आहे, व्यापारी कोण आहे, अशा बऱ्याचशा गोष्टींवर भाव कमी जास्तसुद्धा असू शकतात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम फेसबुक ग्रुपमध्ये जॉईन व्हा, ज्याचे लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा.